सकल मातंग समाज शाखा सोलापूर आणि क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना या संघटनांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. लोकशाही आणि संविधान रक्षणार्थ लोकसभेच्या निवडणुकीत सकल मातंग समाज शाखा सोलापूर आणि क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना या संघटनांच्या वतीनं सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. या पाठिंब्याचं पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे, माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, अध्यक्ष सुहास शिंदे यांनी सुपूर्द केलं. या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी महापौर संजय हेमगड्डी, अक्कलकोट मातंग समाजाध्यक्ष सुनील खवळे, प्रदेश युवक कार्य अध्यक्ष गोविंद कांबळे, रोहित खिलारे, महिला शहराध्यक्षा संगीता कांबळे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रांत हटकर, शहर उपाध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे, कलाकार सेनेचे जिल्हाध्यक्ष आतिश पाटोळे, लहू पाटोळे, दक्षिण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हरिबा कांबळे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष संतोष खवळे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष सोमनाथ तोरणे, जिल्हा सचिव सिद्धाराम मासाळे, रवी गायकवाड, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, विश्वेश्वर गायकवाड, महेश तेजबिंदे, विकास मोरे, नागेश हाटकर, गणेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याबाबत अधिक माहिती प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी दिली. संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये प्रदीर्घ चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या ठिकाणी आपल्या सर्वांचे बाकी आज देखील आपण सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मातंग समाजासाठी अनेक प्रश्न साहेब कॅबिनेट मंत्री राज्याचे होते, अर्थ खाते त्यांच्याकडे होते, तर लोकशाही अनुभवासाठी विकास महामंडळासाठी पहिला जो निवास आहे सन्माननीय शिंदे साहेबांनी त्यावेळेस होता. त्यामुळेच आज खऱ्या अर्थाने लोकशाही अनुभवासाठी विकास महामंडळाची वाटचाल चांगल्या पद्धतीने होत आहे.